नमस्कार, मी शमिका अग्रून, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पोल्ट्री खाद्याच्या भाववाढीचा मुद्दा सुटावा म्हणून जीएम सोयाबीनच्या आयातीला केंद्राने 24 ऑगस्टला मान्यता दिली होती। मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर आणि पश्चिम बंगालच्या पेट्रापोल कस्टम स्टेशन मधून ही आयात करता येईल असं केंद्राने म्हटलं होतं। या आयातीची अंतिम मुदत ही 31 ऑक्टोबर पर्यंत आहे, पण खरं तर सोयाबीनची आयात करायची म्हटली की त्यातला मोठा हिस्सा अर्जेंटिना आणि ब्राझील मधून येणं भाग आहे, कारण हेच देश जगातला सर्वाधिक सोयाबीन पिकवतात। पर्यायानं सोयाबीनची उपलब्धता ही तिथे जास्त असते। राहता राहिला प्रश्न बांगलादेश, थायलंड आणि व्हिएतनाम मधून येणाऱ्या सोयाबीनचा, तर ती रस्ते मार्गे येईलही, पण त्याचं प्रमाण फार नसू शकतं। आता नेमका हाच मुद्दा सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात SEA विदेशी व्यापार संचालनालयाकडे लावून धरला होता। अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन यायला 30 ते 40 दिवस लागतात, ती येते एक गठ्ठा लोड उचलणाऱ्या जहाजांमधून। पण न्हावा शेवा बंदर फक्त कंटेनर घेऊन येणाऱ्या जहाजांसाठीच आहे। इथे एक गठ्ठा लोड होऊन आलेली जहाजं रिकामी केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अर्जेंटिना आणि ब्राझीलचे निर्यातदार भारताकडे सोयाबीन पाठवायला फारशी उत्सुकता दाखवत नव्हते असं SEAचं म्हणणं आहे। तसंच पेट्रापोल स्टेशनवर येणारी सोयाबीन पुरेशी नसेल। या अडचणी लक्षात घेऊन संचालनालयानं मुंबई बंदर आणि तामिळनाडूतल्या तुतीकोरीन बंदरावर आयात सोयाबीन उतरून घेण्याची परवानगी द्यावी अशी SEAची मागणी होती। ती मान्य करत संचालनालयानं या दोन बंदरांसहित आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम बंदराचाही आयात पेंड उतरून घेऊ शकणाऱ्या बंदरांमध्ये आता समावेश केलाय। पण 31 ऑक्टोबरपर्यंतच्या मर्यादेबद्दलही SEAनं कुणकुण केली होती। तिच्याकडे दुर्लक्ष करत GM सोयाबीनच्या आयातीचा 12 लाख टनाचा ठरलेला कोटा आणि त्याची मुदत या दोन्ही गोष्टी संचालनालयानं तशाच ठेवल्यात। संचालनालयानं घेतलेल्या या निर्णयाचा आयातीवर काय परिणाम होईल सांगतात शेतमाल बाजार विश्लेषक दीपक चव्हाण। सोया DOC आयाती संदर्भात जो काही आत्ताच निर्णय झालाय, DGFT ने जे काही नोटिफिकेशन काढले त्याचा जो संदर्भ आहे तो 3 प्रमुख संदर्भांनी पाहायला पाहिजे। एक म्हणजे पॅरिटी, दुसरा व्हॉल्यूम आणि तिसरा न्यू क्रॉप बॅलन्स शीट शेतकऱ्यांच्या दृष्टीने याचा काय परिणाम होईल। तर सर्वप्रथम पॅरिटी पडता म्हणजे आता ज्या इंटरनॅशनल प्रायसेस आहेत त्याची जर आपण तुलना केली भारतीय प्रायसेस संदर्भात, तर असं दिसतं की ऑक्टोबर अखेरपर्यंत सुद्धा पॅरिटी राहू शकते, कारण इतके इंटरनॅशनल भाव लोला आहेत। हा पहिला मुद्दा, त्यामुळे पॅरिटीच्या साईडने काही अडचण नाही। दुसरा जो मुद्दा आहे तो आहे व्हॉल्यूमचा। तर पूर्वी न्हावाशेवा हे कंटेनर पोर्ट आणि पेट्रापोल हे लँड पोर्ट, हे दोन पोर्टमध्ये जी अडचण होती व्हॉल्यूम म्हणजे 12 लाख टन जे आकारमान आहे ते आकारमान आयआयटी संदर्भात म्हणजे जे जो कन्स्टेंट होता याचा बंदराचा किंवा पोर्टचा कंटेनर पोर्ट म्हणून तो दूर झालेला आहे। कारण आता अधिकृतरित्या माझगाव म्हणजे भाऊचा धक्का जे आपण जुनो पोर्ट मुंबई पोर्ट ट्रस्ट म्हणतो तिथनं जे व्हेसल्स तिथं लागू शकतात, दुसरं तुतीकोरीन आहे आणि विशाखापट्टणम आहे, म्हणजे पूर्ण साऊथची अडचण यातनं दूर होते आणि बांगलादेशामधनं नॉर्थची अडचण दूर होते इन टर्म्स ऑफ सोया DOC अवेलेबिलिटी पोल्ट्री आणि कॅटल फीडसाठी। आणि त्यामुळे हा एक मुद्दा झाला। आणि तिसरा मुद्दा जो आपण बोललो मग अशी की तो आहे न्यू क्रॉप बॅलन्स शीट, म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने याचा काय होणार आहे। तर ऑक्टोबर सप्टेंबर हा सीझन असतो शेतकऱ्यांचा, ज्याच्यामध्ये पहिल्या तिमाहीमध्ये जास्तीत जास्त आवक असते आणि दुसरी तिमाही, या तिमाहीमध्येच 12 लाख टन DOC जर इम्पोर्ट झाला तर कुठे ना कुठे शेतकऱ्यांचा सीझनल अरायवलच्या वेळेला बाहेरून आलेला माल हा नक्कीच किमतींवर शेतकऱ्यांच्या दृष्टीने दबाव निर्माण करेल आणि त्यांचं उत्पन्न कमी करेल, हे यातनं स्पष्ट आहे। तर हे असं आहे, या बाबतीत शेती अर्थशास्त्राचे अभ्यासक राजेंद्र जाधव यांच्याशी ॲग्रोवन डिजिटलनं संपर्क केलाय। त्यावर बोलताना जाधव म्हणालेत की GM सोयाबीन आयातीचा निर्णय झाला तेव्हा ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या बंदरावर फार तर 3 ते 4 लाख टन आयात होऊ शकली असती, ती आता वाढून 6 लाख टनापर्यंत जाऊ शकते। आता वाढलेल्या बंदरांमुळे काही जहाजं भारताकडे वळाली होती, तर जास्तीत जास्त माल हा 15 ऑक्टोबरच्या आत यावा असा आयातदारांचा प्रयत्न असेल। या निर्णयामुळे सोयाबीनच्या आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये तात्पुरती घट होईल, तसंच हजर बाजारातले भावही पडतील, मात्र ते पुन्हा वर येण्याची दाट शक्यता आहे। ही आयात झाली तर सोयाबीनचे भाव किती राहतील हे सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देतोय, तो नक्की पहा।
सोयाबीनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि ॲग्रोवन डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूस या आशेवर रजा घेतेय. नमस्कार. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.